आज आपण इथे एक पौष्टिक रेसिपी बघणार आहे ते म्हणजे मुगाचा चिला किंवा तुम्ही मुगाचा डोसा किंवा दिर्डं देखील म्हणू शकता खूप पोटभरीचा नाश्ता आणि पौष्टिक असा आहे हाय फ्रेंड्स मॅजिक फूड डिश या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर इथं मी एक वाटी भरून हिरवे मूग भिजायला घालणार आहे तर तुमच्याकडे पिवळे मूग असेल किंवा हिरवे मूग नसेल आणि मुगाची डाळ असेल तर ती देखील चालेल तर इथे मी रात्री हिरवे मूग भिजत घालणार आहे आणि इथं चार चमचे तांदूळ घालणार आहे त्यामध्ये कुठलेही तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि मुगामध्ये आपण पाणी घालणार आहोत बुडल इतके पाणी घालायचं आहे आणि रात्रभरासाठी हे भिजत ठेवायचे आहे मी हे रात्रभर असंच झाकून भिजत ठेवणार आहे आता तुम्ही बघू शकता हे रात्रभर मूग भिजलेले आहेत आता सकाळी हे मूग छान असे भिजलेले आहेत आपण एका पाण्याने ह्याला वॉश करून घेऊया आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आता हे सगळे मूग मी मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे आणि दोन हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता एक इंच आलं तुकडे करून टाकायचे आहेत थोडीशी साखर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे सरसरीत असं मिक्सरला वाटून घेऊया तुम्ही बघू शकता हे खूप छान सरसरीत असं वाटलं गेलेलं आहे साधारण पाव कपच पाणी घालायचं नाही घालायचं आणि आता मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आणि पाणी टाकायचे आपल्याला त्या बॅटरमध्ये आता मुसरीत असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण ह्याचे चिले करायला घेऊयात हे पीठ आंबवायचं नाही आहे डायरेक्ट ह्याचे डोसे करायला घ्यायचे आहेत आता इथे मी एक तवा नॉनस्टिकचा तापट ठेवलेला आहे तो गरम झाला की आपण पळीभर बॅटर टाकून डोश्याप्रमाणे पस हे पसरून घ्यायचे आता त्यावरती आपण एक मिनिटभरासाठी झाकण ठेवायचे आता एक मिनिट झालेले आहे ते झाकण काढले तुम्ही बघू शकता डोसा खूप छान शिजलेला आहे वरून आता आपण साईडने त्याला अर्धा चमचा तेल सोडून घेऊया आणि आता त्याची बाजू पलटून घेऊया किती सुंदर डोसा झालेला आहे आपण हा चिला दिर्ड्याप्रमाणेच देखील करू शकतो आधी तेल टाकून अशा पद्धतीने तुम्ही करू शकता खूप छान होतो अशा पद्धतीने देखील स्पॉन्जी होतो एकदम थोडा जाड होतो पण छान लागतो असा देखील तुम्ही बघू शकता खूपच मस्त झालेला आहे असा सुद्धा चिला चला तर आपण सर्व करूया सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक असा नाश्ता खूपच सुंदर लागतात मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहे आणि आपल्यालासुद्धा पौष्टिक आहे आणि खूपच सुंदर लागतात तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा धन्यवाद आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा